सध्या मुलांना सुट्ट्या आहेत आणि मुलं घरामध्ये असले की येता जाता त्यांना काहीतरी खायला लागतं तर या पद्धतीचं तुम्ही आलू चाट नक्की बनवून बघा खूप छान आणि साधी सोपी रेसिपी आहे रेसिपी बघायचे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट आणि चटपटीत असं आलू चाट बनवणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचे याआधी मी भरपूर रेसिपी शेअर केल्यात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला क्लिक करायचं आहे या रेसिपीसाठी लागणारं साहित्य येथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत बटाटे उकडताना खूप काळजी घ्या आपल्याला पंच्याहत्तर टक्केच बटाटा उकडून घ्यायचा आहे साल काढायचे आणि त्याची अशी चौकुणी चौकुणी पातळ काप करायचे आहेत तेल गरम करायला ठेवायचे तेल चांगलं गरम करून घ्यायचे त्याच्यामध्ये बटाट्याच्या शिजवलेल्या बटाट्याच्या बारीक बारीक पातळ चौकुनी केलेल्या फोडी टाकून अगदी व्यवस्थित असं ब्राऊन रंग येईपर्यंत मंद आचेवरती तळून घ्यायचे याला तळायला खूप वेळ लागतो त्यामुळे सावकाश आणि मंद आचेवरती तळा तरच ते कुरकुरीत होतात घाई गडबडीमध्ये जर तळायला गेला तर त्याचा रंग तर बदलेल पण पन कुरकुरीतपणा येणार नाही त्यासाठी मंद आचेवरती करून घेऊयात हळूहळू बटाट्याच्या फुडीचा हल रंग बदलायला लागला आहे वरचा भाग कडक झालाय अजून ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत रेसिपी खूप साधी सोपी आणि याआधी मी बटाट्याची अनेक रेसिपी शेअर केलेल्या आहेत कधी कधी आपल्याला साधे आणि सोप्या रेसिपी हव्या असतात तर या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे अगदी परफेक्ट असा रंग आला आहे खूपच सुंदर दिसत आहेत टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात रंगही छान आहे कुरकुरीतपणा आलाय पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मीठ टाका मीठ टाकल्यानंतर एक छोटा चमचा चाट मसाला टाकायचा आहे एक छोटा चमचा काळे मिरे पावडर टाकायची आहे आवडीनुसार तिखट आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे अगदीच मस्त आणि साधी सोपी रेसिपी सगळ्याला आवडेल अशीच आहे एकदा नक्की करून बघा आणि यासारख्या भरपूर रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत हे सगळं एकत्र करून घेऊयात आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात एक प्लेट घेतली या प्लेटमध्ये हे आलू ठेवायचे आहेत आणि वरतून कोथिंबीर टाकायचे संध्याकाळच्या वेळा चहा सोबत तुम्ही या पद्धतीचा आलू चाट नक्की करून बघा तुम्हाला आवडेलच भरपूर कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आंबट थोडीशी तिखट अशी आपली चटपटीत आलू चाट ही रेसिपी तयार आहे रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच नुसती बघायची नाही तर ती घरी करूनसुद्धा बघायची आहे वा कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद